तर हे जे आहे सत्ता मिळवायची का कशी हे माझ्याकडून शिका आणि सत्ता मिळवायची कशी नाही ते वंचित कडून शिका त्यामुळे शिकायचं वंचित नाही माझे सहकारी सुद्धा आहेत हे यांचे प्रश्न आहेत ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत होतात आज भाजपचं सरकार आहे तुम्ही महायुतीमध्ये आहात महायुतीचे घटक पक्ष आहात मग अशा असं राजकारण करत असताना रामदास आठवले सवडीचं राजकारण करतात किंवा सत्तेचं राजकारण करतात असा एक संदेश लोकांमध्ये जातोय असं वाटत नाही हा ठीक आहे ना नाही हा संदेश लोकांमध्ये असणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्याच्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते मला काही माहित नव्हतं अगोदर की मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्यानंतर ते प्राईम मिनिस्टर होणार आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत तर पण मला मी माझी जी भूमिका आहे मी ज्या वेळेला शिवशक्ती भीमशक्तीचा हा जो प्रयोग आहे मी अत्यंत डेडली अगेन्स्ट शिवसेना बीजेपीच्या विरोधामध्ये होतो आणि त्यामुळं मी 15-20 वर्ष मी काँग्रेससोबत मी होतो आणि ज्या ज्या वेळेला मी काँग्रेससोबत होतो त्यावेळेला त्यांना सत्ता मिळालेली आहे पण ज्या वेळेला मी त्यांना सोडलं त्यावेळेला त्यांना सत्तेतून बाहेर जावं लागलेलं आहे आणि माझ्याबद्दल ही चर्चा असे आरोप आहे माझ्यावरती की मी सत्ता असेल तिकडे तर जातो पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी बीजेपी सोबत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सांगतात की आठवले आमच्यासोबत आल्यामुळे आम्हाला 122 जागा मिळाल्या मी जर शिवसेना भाजपमध्ये फूट झाल्यानंतर मी जर शिवसेनेसोबत गेलो असतो तर कदाचित शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही पण आम्ही दुसऱ्यांना निवडून आणण्याची मतं आम्ही त्यांना देतो आणि त्या बदल्यामध्ये मला आता सत्ता मिळते एकतर माझे नरेंद्र मोदींचे संबंध अत्यंत चांगले आहेत सगळे अमित शहा यांच्याबरोबर माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि त्यामुळं मला मंत्रिपद दुसऱ्यांदा मिळालेलं आहे आणि माझी लिडरशिप मंत्रिपदावर अवलंबून अजिबात नाही आहे मी मंत्री नसलो तरी देशभरामध्ये माझा पक्ष आहे आता मी केंद्रामध्ये मंत्री झाल्यामुळं देशभर चांगली चर्चा आहे आठवलेना जे आपण म्हणताय सोशल मीडियावरती आठवलेच आहे की खासदार नसतानाही आठवलेना दुसऱ्यांना मंत्रिपद मिळालं पण अनुप्रिया पटेल जी आहे तिचे दोन खासदार आहेत तरी तिला मंत्रिपद मिळालं नाही अनेक लोकांना मंत्रिपदावर जावं लागलं हे पण जादू का ही म्हणजे काय नाही लोक असं म्हणतात की रामदास आठवलेला सोबत ठेवलं की दलित मतदार जो आहे जो भाजपला खूप विरोध करतो किंवा भाजपच्या बाजूने नाहीये त्याला फक्त त्यांचं समाधान करण्यासाठी आठवलेला सोबत ठेवलं म्हणजे फूट पाडण्यासाठी दलित बहुजन मतांमध्ये फूट पाडण्यासाठी आठवले सोबत आहे मताची फूट पाडण्याचा विषय नाही आहे पण आठवलेला सोबत ठेवलं की दलितांची मतं मिळतात आणि ती दलितांची मतं मिळतात की नाही हे उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बीजेपीनं पाहिलेलं आहे की बीजेपीचे आता इथं 41 खासदार निवडून आले त्यामध्ये आमची मतं आहेत की नाहीत वंचितला मतं मिळाली पण त्या वंचितच्या मतामध्ये सगळीच मतं दलितांची होती असं अजिबात नाही आहे आणि ज्या जातीचा उमेदवार होता जसं आपले गोपीचंद पडळकर आहे त्यांना 2.5 लाख मतं सांगलीमध्ये मिळाली आणि पहिल्यांदाच धनगर समाजाचा माणूस लोकसभेला उभा राहिलेला आहे म्हणा भोळा भाबडा किंवा जो समाज आहे या समाजाने प्रकाश आंबेडकर मुळती मतं दिली असं अजिबात नाही आहे पण गोपीचंद पडळकर हे आपल्या समाजाचे आहेत ते खासदार होतील आणि या भावनेनं तिथल्या धनगर समाजाने प्रचंड प्रमाणामध्ये मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे तर आता वंचित असं आहे की म्हणजे प्रकाश आंबेडकरांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी जास्तीत जास्त लोक निवडून आणावेत त्यांनी केलेला प्रयोग हा चांगला प्रयोग आहे सगळ्या जाती जमातीनं एकत्र आणणारी भूमिका ही माझी पण आहे आणि माझी भूमिका आहे आणि त्यांची थोडं थांबवतो मी